ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट मंगळागौरीमध्ये आता म... प्रतिमेची एंट्री होणार आहे आणि आतापर्यंत सायलीला पूर्णाजी आणि रविराजांनी खूप काही बोलून तिचं मन दुखवून जो काही छळ केलेला असतो त्यासाठी प्रतिमा आता स्वतःच्या मुलीच्या बाजूने खंबीरपणे उभं राहत त्या दोघांनाही जाब विचारणार आहे ज्यावेळी प्रतिमा आता सायलीच्या बाजूने राहत रविराज आणि पूर्णाजीला जा विचारणार आहे तेव्हा तिला काय उत्तर द्यावं आणि तिच्याशी काय बोलावं हे सुद्धा दोघांनाही तिथे सुचणार नाहीये तर आतापर्यंत सायलीच्या विरोधात रचलेल्या कारस्थानाचा आणि तिचं खूप काही बोलून तिला टोमणं मारून मन दुखावल्याचा त्या दोघांनाही पश्चताप होणार आहे तर मालिकेमध्ये आपण पाहिलं की सायलीची मंगळागौर करण्यासाठी कल्पना पूर्णाजीची समजूत काढत असते परंतु पूर्णाजी हा विषय डावलते आणि कल्पनाला म्हणते की ज्या मुलीला मी सूनच मानत नाही तिची मंगळागौर मी का करणार आता मात्र कल्पना हट्टालाच भेटते आणि पूर्णाथीला म्हणते जर सायलीची या घरात मंगळागौर होणार नसेल तर मग मात्र मी आमरण उपोषण करेन आणि या घरात मला अजिबातच राहायचं नाहीये आता मात्र पूर्णाजीकडे कोणताही दुसरा पर्याय उरत नाही तर पूर्णा जी कल्पनाला म्हणायला लागते तू जो आता खूप जास्त होत चालला आहे कल्पना आता या मुलीसाठी तू माझ्या विरोधात जाणार आहेस का तेव्हा कल्पना पूर्णाईला म्हणते की अहो पूर्णाई तुम्ही या घरात मला सून बनवून आणलं तेव्हापासून तुम्ही जे संस्कार दिले आहेत ते कसं काय विसरू आता सायली माझी सून आहे ना मग तिच्यासाठी हे मला करावंच लागेल कल्पना आणि पूर्णाजी दोघीही त्यांच्या त्यांच्या बाजूने हट्टालाच पेटलेल्या असतात तेव्हा कल्पना म्हणते की ठीक आहे मी आता आमरण उपोषण करते आणि कल्पना आता काहीच खात नाही तेव्हा सायली कल्पनाची खूपच समजूत काढते की आई तुम्ही असं काहीही करू नका परंतु कल्पना हट्टाला पेटलेली असते आणि सायलीची मंगळागौरी या घरात करायचीच असा तिने पक्का निश्चयच केलेला असतो पूर्णाजीत समोर काही पर्याय उरलेला नसतो अखेर पूर्णा याता कल्पनाच्या हट्टापुढे पुढे हात टेकते आणि सायलीची मंगळागौर करण्याचा प्रस्ताव ती मान्य करते तेव्हा कल्पना खूपच खुश होते तर प्रताप कल्पनाला म्हणतो कल्पना, कल्पना तुझं हे सर्व काही अति होत चाललंय त्या परक्या मुलीसाठी तू आता पुर्णाई सोबत भांडणार आहेस का आणि हे काय नवीन काढलं आहे आमरण उपोषणाचं वगैरे तर कल्पना प्रतापला म्हणायला लागते ही ती कुठलीही परकी मुलगी नाहीये ते आपल्या घराची सोन आहे आणि सायली किती गुणवान मुलगी आहे हे तुम्ही अजून पाहिलेलेच नाही एकदा माझ्या नजरेतून तिला पाहण्याचा प्रयत्न तरी करा जशी या घरात मी आल्यानंतर माझे सर्व काही रीतीप्रमाणे सण साजरे झाले तसंच मला वाटतं आहे मनापासून की ते सायलीचे सुद्धा सण रीतीप्रमाणे व्हायला हवे परंतु प्रताप पण तो हे ब कल्पना तू ज्या मुलीसाठी पूर्णाई सोबत भांडत आहे ना तिची ती लायकी सुद्धा नाहीये तेव्हा कल्पना म्हणते आपण कोण आहोत सायलीची लायकी काढणारे ती प्रतापला म्हणते हे बघा ज्यावेळी सायलीचे सर्व गुण तुमच्या तुमच्यासमोर येतील ज्यावेळी सायलीवर तुमचा विश्वास बसेल ना तेव्हा तुम्हाला हे सर्व काही तिचे अपमान केल्याबद्दल पश्चाताप तुम्हाला नक्कीच वाटे असं म्हणून कल्पना तिथेच थांबते आणि प्रतापचे काही पुढचं न बलता तेथून रागाने निघून जाते तर इथेच आता मालिकेमध्ये कल्पनाची साथ देण्यासाठी प्रतिमेची एंट्री होणार आहे तर मंगळागौरीसाठी आता खूप छान दागिने आणि दोन साड्या सुद्धा सायलीला दिलेल्या असतात कल्पना हे सर्व काही दागिने आणि साड्या घेऊन आलेले असते तेव्हा अर्जुन तिथेच असतो तर सायली म्हणते अहो आई एवढे सर्व दागिने माझ्यासाठी आणले तुम्ही तर कल्पना म्हणते हो एक मंगळागौरीच्या पूजेसाठी घालण्यासाठी आणि एक मंगळागौरीच्या जे आपण खेळ खेळणार आहोत ना त्यासाठी आणले आहे आणि कल्पना अर्जुनला बजावून सांगते हे बघ अर्जुन तू गुढीपाडव्याला सायलीला जसं छान सजवलं होतं ना अगदी यावेळेस सुद्धा तू सायलीला सेम टू सेम तसंच सजव असं म्हणून कल्पना आता अर्जुनला हातीत ते सर्व काही दागिने देते आणि ती अर्जुना परत परत, परत बजावून सांगत असते हे सर्व दागिने सायलीला तूज घालायचे म्हणून तेव्हा आता अर्जुन हळूहळू का होईना हल परंतु सायलीच्या प्रेमामध्ये तर पडायलेलाच असतो असं म्हणून कल्पना आता सायलीला खाली घेऊन आलेली असते कारण मंगळागौरीची सर्व तयारी अजून तरी बाकीच असते तर तिकडे आता अश्विनला कल्पना तिच्या मदतीसाठी घेते परंतु पूर्णाजी खूप जास्त चिडलेले असते कारण कल्पनाने सायलीसाठी हे जे काही पाऊल उचललेलं असतं ते पूर्णाजीला मान्यही नसतं आणि तिचा खूप जास्त रागही आलेला असतो तर अश्विन तिकडे आता पूर्णाजीची समजूत काढण्या जाते जातो परंतु पूर्णाजी ऐकायलाच तयार नसते इतक्यात अर्जुन तिथे येतो आणि अश्विन आता बाहेर जातो अश्विन बाहेर गेल्यानंतर अर्जुन पूर्णाईला म्हणतो हे बघ पूर्णाई मॉम तेच करते आहे जे तू आत्तापर्यंत केलं आहे तुला आपल्या घरच्या परंपरा रीती संस्कार हे सर्व काही द्यायला आवडतं ना अगं मग मॉमसुद्धा हेच करत आहे मला मान्य आहे की सायलीला तू सून मानत नाही परंतु पूर्णाई अगं आता खूप साऱ्या बायका सुद्धा इथे येणार आहेत म्हणे आणि तू जर अशी वागली तर आपल्या घराचं नाव बदनाम होईल ना आणि तुला ते अजिबातच आवडणार नाही तू फक्त त्यांच्या समोर आनंदाने सहभागी हो तुझा सायलीवरती जो काही राग आहे तो आपल्यापर्यंतच राहू देत असं म्हणून अर्जुन तिकडून आता पूर्णाईला सुद्धा बाहेर घेऊन आलेला असतो तर इकडून अस्मिताकडून पु प्रियाला समजलेलं असतं की सायलीचे मंगळागौर करण्यासाठी कल्पनाने जे काही केलेलं आहे त्यासाठी आता सायलीचे मंगळागौरीसाठी सुद्धा पूर्णाईने परवानगी तेव्हा प्रिया खूपच चिडते आणि सायलीच्या मंगळागौरीमध्ये विघ्न आणण्यासाठी काहीतरी खोडा घालण्यासाठी ती तिथून निघण्याचा प्रयत्न करते तेव्हा राकेश तिला म्हणतो हे बघ तू आता काहीही करायला जाऊ नकोस काही झालं तुझं नाव समोर आलं ना तर काका काय का करेल सांगता येणार नाही तेव्हा प्रिया म्हणते तुझं तुझं तू बघ ना तू माझ्यामध्ये का नाकं बसतोय आणि ह्या म्हातारीने पण कशी काय परवानगी दिली त्या सायलीच्या मंगळागौरीसाठी असं म्हणत प्रिया तिथे स्वतःचीच बोलत असते आणि खूपच चिडलेली असते तर प्रिया घाबरतच रविराजांकडे आलेली असते आणि ती परवानगी मागत असते परंतु रविराज तिला म्हणतात हे बघ तुला त्या सुभेदारांच्या घरात जायची काहीही गरज नाही आपण प्रत्येक वेळी जातो आणि ते आपला अपमानच करत आले आहेत तेव्हा प्रिया आता मुद्दामच प्रतिमाचं नाव समोर करते आणि त्याच्याकडून परवानगी काढून घेते प्रिया म्हणते बाबा आता जर आई असती तर तुम्ही तिला अडवलं असतं का मग तुम्ही मला जाऊ द्यात ना जर आई असती तर मला तिच्यासोबत घेऊन गेली असतीस ना आता मात्र प्रतिमेचे नाव काढल्यामुळे रविराज सुद्धा भाऊक झालेले असतात आणि प्रियाला परवानगी देतात रविराज म्हणतात तुला जायचं असेल तर जा मी आता मात्र प्रतिमेचा शोध जाणार आहे तर नागराज म्हणतो प्रतिमेचं आहे जर ती जर बहिणी आता दादाला सापडली ना तर मग माझं मात्र काहीच खरं नाही असं म्हणून तो घाबरलेला सुद्धा असतो आणि वरून वरून तो आता रविराजांसोबत गोडही बोलत असतो परंतु मंगळागौरीच्या दिवशी वेगळाच प्रियाने सायलीच्या मंगळागौरीमध्ये जे काही विघ्न आणायचं ठरवलेलं अस तिच्या मंगळागौरीमध्ये खोडा घालण्याचं तर ठरवलेलं असतं परंतु प्रियाचं जे काही केलेलं असतं कारस्थान त्याचा मात्र उलटच परिणाम होतो कारण प्रिया ज्यावेळी सायलीला सोडून देते आणि सायली डोक्यावरती जबरदस्त आपटते आणि ती बेशुद्ध होते तेव्हाच तेव्हाच तिथे खूप मोठा चमत्कार होतो त्याचवेळी अर्जुनाने कल्पनाला समजतं की सायलीच्या पायावरती तुळशीपत्राची खून आहे जी प्रतिमात्याच्या खऱ्या मुलीच्या पायावरती होती सायलीचं ते प्रतिमासारखं वागणं बोलणं जे काही असतं ते आता हळूहळू त्या दोघांच्याही लक्षात यायला लागलेलं असतं तर त्याच वेळी आता दुसरा खूप मोठा चमत्कार घडतो तो म्हणजे प्रतिमा आता मंगळागौरीमध्ये सहभागी होते आणि प्रतिमा डायरेक्ट येऊन सायलीला मिठी मारते ते सर्व काही पाहून सर्वजण थक्क होतात आणि पूर्णाजी विचार करायला लागते की माझी प्रतिमा माझी प्रतिमा परत आली म्हणून पूर्णाजीच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू तर आलेले असतात परंतु ते सर्वजण जण हे विचार करतात की नेमकं प्रतिमा सायलीला माझी तन्वी माझी तन्वी करून का मिठी मारत आहे तिकडे हा सर्व प्रकार कोणाच्याच लक्षात येत नसतो तेव्हा पूर्णाजी आता रविराजांना बोलावून घेण्याचा निर्णय घेते आणि रविराजसुद्धा तिथे आलेले असतात प्रिया प्रचंड घाबरलेली असते ती म्हणते की ही पोटोतले बाई जिवंत आहे असं कळलं होतं परंतु मला जरा खोटं वाटलं होतं आणि पोलिसांवरती जरा थोडासा विश्वास बसत नव्हता हो परंतु ही तर खरंच जिवंत आहे आणि या बाईला जर काही आठवलं ना तर मग माझी काहीच घर नाही तर रविराज किल्लेदार मला घरातून हाकलून देईल असा विचार करून प्रिया घाबर पसरलेले असते येतात प्रतिमाला बघून रविराज खूपच भाऊक झालेले असतात परंतु मालिकेत आता दुसरा ट्विस्ट सुद्धा हा येणार आहे की ज्यावेळी प्रतिमाला सायली तिची मुलगी आहे हे जेव्हा समजणार आहे त्यावेळी प्रतिमा रविराज आणि पूर्णा या दोघांनाही सायलीचा इतकी दिवस छेड केला तिचा खूप काही टोमणे मारून तिचा अपमान करून तिचा मन दुखवल्याचा जा जाब विचारणार आहे तर आता प्रतिमाच्या एंट्रीने सायलीच्या पायावरचे तुळशीपत्राच्या खुनेने जे काही सत्य उलगडणार आहे त्यामुळे प्रियाचा तिकडे कसा पर्दाफाश होणार आहे आणि प्रिया खोटी तन्वी बनून का आली होती हे प्रिया स्वतःच्या तोंडून नागराजचं नाव समोर करणार आहे की ती आता खोटं बोलून परत एकदा सर्वांना गुंडाळणार आहे हे तर आपण येणाऱ्या भागामध्येच पाहणार आहोत